प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परत एकदा मराठी रंगभूमीवर नाटक सादर व्हायला सुरुवात झालेली. आज बरोबर 10 महिन्यांनी नाट्यगृह सुरू होत आहे. नाटकाचे ऍडव्हर्टाईज पाहिल्याबरोबर पहिल्यांदा आम्ही तिकीट बुक केलेलं आहे. खूप आनंद होतोय. शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही प्रेक्षक नाटक बघायला तयार आहोत. खूप आनंद होतोय अर्थातच, कारण जे काम तुम्हाला करायला आवडतं ते तुम्हाला जर करायला मिळालं नाही तर त्याचं दुःख काय असतं ते आम्ही गेले 9 महिने अनुभवलं. आणि मला अतिशय आनंद होतो की आज प्रशांत दामलेंचं एका लग्नाची पुढची गोष्ट असा प्रयोग आहे. 9 महिन्यांपासून बंद असलेला व्यावसायिक रंगभूमीचा पडदा अखेर पुन्हा उघडला. संगीत संत तुकाराम हे लॉकडाऊन संपल्यानंतरचं पहिलं व्यावसायिक नाटक 11 डिसेंबरला बालगंधर्व रंगमंचावर सादर झालं. कलाकारांचा हुरूप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत नाट्यगृह व्यवस्थापकांनी केलेली तयारी आणि मायबाप प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद अशा उत्स्फूर्त वातावरणामध्ये पुण्यात व्यावसायिक नाटकांची पुन्हा नांदी सुरू झाली आहे. यानिमित्तच आम्ही बातचीत केली आहे एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या कलाकारांशी. 9 महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परत एकदा मराठी रंगभूमीवर नाटकं सादर व्हायला सुरुवात झालेली आहे. आज माझं नाटक आहे एका लग्नाची पुढची गोष्ट. मराठी रंगभूमीच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं की मराठी रंगभूमी संपूर्णपणे बंद झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुद्धा नाटकं चालू होती. तर या 9 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज परत एकदा मराठी रंगभूमीवर नाटकं सुरू झालेली आहेत. रसिक प्रेक्षकांच्या, पुण्याच्या रसिक प्रेक्षकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे असे तिन्ही प्रयोग त्यांनी हाऊसफुल केलेले आहेत. मी खूप 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 धन्यवाद देतो. आणि आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. आपण दोघीही, म्हणजे आम्ही आणि प्रेक्षक, आपण शासनाने दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण पाळू आणि परत एकदा जोमानं मराठी नाटकं सुरू करू. आज इतक्या दिवसानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर येतोय. खूप आनंद होतोय अर्थातच, कारण जे काम तुम्हाला करायला आवडतं ते तुम्हाला जर करायला मिळालं नाही तर त्याचं दुःख काय असतं ते आम्ही गेले 9 महिने अनुभवलं. पण आता प्रचंड प्रतिसादामध्ये आम्ही आमच्या नाटकाचा प्रयोग, एका लग्नाची पुढची गोष्टचा प्रयोग सादर करतो आहे. आजपासूनचे तीनही प्रयोग आमचे पुण्याचे हाऊसफुल आहेत. म्हणजे 50% कपॅसिटी असली तरीसुद्धा प्रेक्षक आलेले आहेत 50% कपॅसिटीमध्ये सुद्धा. आणि खूप आनंद झाला आहे. मी एवढंच सांगेन की आम्ही सगळी खबरदारी घेतलेली आहे. तुम्ही पण प्रेक्षकांनी येताना शिस्तीने या आणि आमचं नाटक एन्जॉय करा. पुनश्च हरिओम म्हणत राज्य शासनानं 4 नोव्हेंबरला चित्रपट आणि नाट्यगृह उघडण्यास परवानगी तर दिली. पण नाट्य आणि चित्रपटांकडे कलाप्रेमींना पुन्हा वळवण्यासाठीचं आव्हान एकूणच कलाकार आणि व्यवस्थापनेसमोर उभं होतं. आता महिनाभरात नाट्यगृह सुरू करण्यासाठी सरकारच्या नियमांचं पालन करत पुण्यातून व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली आहे. शासन आदेशानुसार 50% प्रेक्षक क्षमतेनं नाट्यगृह सुरू करण्यात आली आहेत. पण इतक्या दिवसांनंतर नाट्यरसिकांना नाट्यगृहात बसून नाटक बघण्याची किती आतुरता होती हेही आम्ही जाणून घेतलं. नाटकं आता सुरू झालेली आहेत, म्हणजे न्यू नॉर्मलसी हे आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा आज असं पाहायला मिळतं आहे की एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकालासुद्धा रसिकांनी तितक्याच उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. हा जो 8-10 महिन्याचा COVID-19 काळ गेला आहे यामध्ये सगळेच प्रेक्षकही, नाट्यकर्मीही, सगळेच जण कंटाळले होते. आता हे जे व्यावसायिक नाटकाला सुरुवात झाली आहे हे अतिशय चांगलं झालं आहे. तो नाटकाचे ॲडव्हर्टाईज पाहिल्याबरोबर पहिल्यांदा आम्ही तिकीट बुक केलेलं आहे. आणि आता इथून पुढे मला असं वाटतं की कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळे रसिक श्रोत या नाटकाच्या संदर्भात छान त्यातनं धावून हे न्हाऊन निघतील असं मला वाटतं. आज बरोबर 10 महिन्यांनी नाट्यगृह सुरू होत आहेत आणि मी नाटक बघायला आली इथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला. खूप दिवस महिने वाट बघत होतो आम्ही, मी आणि माझ्यासारखे असंख्य प्रेक्षक नाटकाची. आणि खूप आनंद होतो आहे. शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही प्रेक्षक नाटक बघायला तयार आहोत. आणि नाट्य निर्मात्यांना आणि सगळ्यांना विनंती आहे की अशीच नवीन नवीन नाटकं अजून तुम्ही तयार करा आणि प्रेक्षकांना बघायला द्या. इथे खूप छान एंट्रीला सॅनिटायझेशन आहे. नंतर गर्दी हे बघतायत, लोकही कॉपरेट करतायत शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग. आपल्या नाट्य कलाकारांना आणि नाट्य रसिकांनाही प्रोत्साहन देण्यासाठी केवळ मराठी नाटक क्षेत्रातीलच नव्हे तर मराठी गायक सलील कुलकर्णी, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, भाजपचे प्रवक्ता केशव उपाध्ये, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची सुद्धा उपस्थिती होती. कोथरूडच्या थिएटरमध्ये मी उभा आहे आणि मला अतिशय आनंद होतो की आज प्रशांत दामलेंचं एका लग्नाची पुढची गोष्टचा प्रयोग आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हाऊसफुल आहे, आजचाच नाही तर उद्याचे दोन्ही प्रयोग हाऊसफुल आहेत. मला काय सगळ्यांनाच खात्री होती की हे प्रयोग हाऊसफुल होतील, याचं कारणच प्रशांत दामले आणि प्रशांत दामले एवढं म्हटलं की हाऊसफुल होता शो. तो आजकालच्या काळातला आणि काशनात घेण्यात असं मला वाटतं. तो सुपर खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे तो, आणि माझ्या मनापासून त्याला शुभेच्छा आहेत. त्यांनी जे धारिष्ट दाखवलं आहे प्रयोग लावण्याचं, मला असं वाटतं की नटराजाचा पूर्ण आशीर्वाद त्याला आहे आणि म्हणूनच हे यश त्याच्या पदरी पडतं आहे. मनापासून कष्ट करणारा माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, त्यामुळे त्याला यश हे मिळतंच आणि मिळणारच आहे. मनापासून त्याला शुभेच्छा देतो, त्याच्या ग्रुपला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज पुन्हा एकदा नव्याने या निमित्ताने लोक येत आहेत. प्रशांत दामलेंचे मनापासून शुभेच्छा देतो मी त्यांना की त्यांनी धाडस केलं, सगळी कोरोनाची काळजी घेतली आहे आणि पुन्हा एकदा लोक मोठ्या संख्येने मोठ्या आनंदात मोठ्या विश्वासात रंगभूमीकडे वळले. त्यांना ही मेजवानी पाहायची आहे. तर या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात आज प्रशांत दामलेंनी सुरुवात केली, उद्या त्याला नक्की विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात अजून नाटकं येतील. त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ही मेजवानी रंगदेवतेची 8-9 जी बंद होती ती पुन्हा एकदा सुरू व्हावी एवढी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. मी आज अनलॉक नाटक जे होतं आहे ते पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी बाळगून आम्ही प्रेक्षकांसाठी नाट्यगृह खुली केली असल्याचं नाट्य व्यवस्थापक प्रवीण बर्वे यांनी म्हटलं आहे.